हेमंत जी शेट्टी मेन अंपायर, अमित जी डांगरे आणि जय पवार साहेब आपण दिलेली साथ आणि त्या साथीच्या जोरावरती चालू असलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा। वळूयात मॅचकडे। पहिला चेंडू बाळा साळुंखे पानेड विलेज यांच्याकडून राइट आर्म ओव्हर द विकेट। लाउड अपील होतं, लाउड अपील मध्ये उत्साह होता बट तिका प्रेशर बघा। या मॅच मध्ये आपण जर बघितलं असाल प्रत्येक चेंडू मध्ये प्रेशर दिसेल। यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला, एक धाव मात्र प्राप्त झाले सांगिक धाव संख्या। आणि आपण पाहतोय की हेमंत गोळे आणि त्याच्या सोबत जयेश बेलकडे। निश्चितपणे क्रिकेटची खरी एन्जॉयमेंट एक्साइटमेंट आणि जी मजा असते ती या अगोदरच्या मॅच आपण मॅच मध्ये पाहिली, कारण आपल्यावरती समोरची टीम निर्भर असते। हा यावेळी चांगला देखणा फटका, हेमंत गोळे इज ऑन अ फायर, चेंडू सिर सरळ जातो डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, आला ह्या सेमी फायनलच्या मॅच मधला पहिला चौकार। हेमंत गोळे पीपीएल चा हा प्लेयर आहे ज्याने 11 वर्ष सातत्याने आपल्या नावावरती पीपीएल स्टार म्हणून नाव कोरलं असा हा खेळाडू। यावेळी लेग स्टंप वरती चेंडू होता, बॅट्समनला तेवढा वेळ मिळाला नाही बॅट वरती चेंडू गॅदर करण्यासाठी, चेंडू सरळ विकेट कीपरच्या जाळ्यात जाऊन आदळतोय। टॉट चेंडूची सांगता, पहिल्या तीन चेंडूंवरती पाच धावा प्राप्त केल्यात हेमंत वैयक्तिक एक चौकाराच्या मदतीवर पाच चार धावेंवरती नॉट आउट खेळतोय आणि त्याच्या सोबत जयेश बेलकडे। आहा यावेळी क्लास पाहायला मिळाला, बघा पुन्हा एकदा पॅडल स्वीप, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय हेमंत गोळे, ऍक्शन रिप्ले स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅटच्या मधोमध चेंडू लागतोय आणि सरळ निघतोय, रस्ता घेतलाय तो सीमेरेषेचा वेध घेत चौकार। अक्सर हम कहते हैं हारता वो है जो शिकायत हजार करता है, जीतता वो है जो कोशिश बार बार करता है। आणि हेमंत गोळे ने आपल्या बॅट मधून हे करिश्मा सातत्याने दाखवलाय, कन्सिस्टन्सी कशी असावी पीपीएलच्या स्पर्धेत त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे हेमंत गोळे, ज्यांनी मागच्या पर्वात सुद्धा आपलं नाव कोरलं होतं। या पर्वात देखील ज्या खेळाडूला नितेश पवार आणि अंकुश कडू यांनी विश्वास दाखवला की तूच आमच्या संघाचा आयकॉन असशील आणि त्यांनी काम आपलं साजेसं करून दाखवलंय। व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ एक्सलंट क्रिकेटर बाळा साळुंखे। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुट वर तो जाऊन हा चेंडू पंच केलाय, शॉट गलीचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, मात्र स्ट्राइक रोटेट लगातार दोन्ही फलंदाजांकडून सुरू आहे आणि खरं तर या क्षणाला ती आवश्यक देखील आहे, कारण ज्यावेळी कुठेतरी बॅट्समन वरती प्रेशर किंवा बर्डन असतं त्यावेळी सातत्याने आपण स्ट्राइक रोटेट ज्यावेळी करतो त्यावेळी गोलंदाज सुद्धा आपली लाईन आणि लेंथ चेंज करण्याचा प्रयत्न करत असतो। पहिला षटक या ठिकाणी संपलाय, पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जमा झाली ती 11 विदाउट लॉस, 11 धावा स्कोरबोर्ड वरती जमा झाल्यात हेमंत आणि त्याच्या सोबत साथी फलंदाज जयेश बेलकडे। माझ्या सोबत या विभागाचा एक बुलंद आवाज वामनजी दरोडा सर, सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल असते, आणि द यंग अँड हँडसम आमचे नागळे काका ज्यांना क्रिकेटचा दर्जा ज्यांनी उंचावला आणि आज पीपीएल पर्वात तीन दिवस सातत्याने त्यांची स्कोरिंगची भूमिका आम्ही पाहिली आहे। आमच्या अगदी समोर या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशभाई दळवी आणि पीटी भाऊ शिंदे, ऍडव्होकेट सुरेशजी दळवी, मधुशेठ पाटील, हे सगळे दिग्गज मंडळी बसले आहेत आणि क्रिकेट क्षेत्राला यांनी खूप वाहून घेतलं। आम्ही पाहिलंय पीपीएल पर्व तर 11 सीझन आपण पाहिलंय पण गेले 20 वर्षाच्या कालावधीत या सगळ्या लोकांनी पेन पूर्वभागासाठी वेळ दिलाय। चला वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे, नानेगाव विलेजन कडून गोलंदाजीसाठी आकाश। यावेळी फटका फसलाय, काय इथे झेल होणार नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग क्षेत्रात, पुन्हा एकदा येतोय हा सुंदर फटका, चेंडू सीमा पार चौकार।
थैंक यू डीजे। संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो। लक्षात घ्या, क्रिकेटच्या या पटलावरती आज ज्या पद्धतीने राजा पाटील इलेवन संघाने प्रत्येक मॅच जिंकून आपल्या ओनरचं विश्वास या ठिकाणी जिंकलाय, परंतु क्रिकेटच्या या पटलावरती प्रेक्षकांचं मन देखील, हेमंत गोळेंचे जे फॅन्स असतील त्यांनी त्यांचा खेळ त्यांचा पाहिलाय। दरम्यान कट केला चेंडू ऑफ स्टंप वरती, यावेळी पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, एक धाव प्राप्त झाली आहे। दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 16 फॉर लॉस ऑफ 0 विकेट। बाळा सालुंके यांच्या पहिल्या षटकात आले होते 11 धावा। दुसरं षटक आकाश सावंत मॅन फ्रॉम मालदेव। स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडूला गती थोडीशी जास्त होती, बॅट्समन अपेक्षित नुसार हा चेंडू खेळता आला नाही, विकेट किपरने आपलं काम अगदी लीलया पार पाडलं। डॉट चेंडूचे सांगता, लगातार कमबॅक देखील आपण गोलंदाजांच्या माध्यमातून पाहिलाय। दरोडे सर, आपण सकाळपासून क्रिकेटचा आनंद घेताय, या अगोदरचा जो मॅच साई स्ट्रायकर्सनी खरं तर गमावला आणि त्यामुळे कुठेतरी वर्धानी इलेव्हन संघाला संधी मिळाली टॉप फोर मध्ये जाण्याची, हे क्रिकेटची एक एक्साइटमेंट आपण पाहिली। यावेळी नटरा स्टाईल मध्ये चेंडू खेळून गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जितू भडकले, त्या ठिकाणी चेंडू अडवतोय, मात्र एक धाव दोन्ही फलंदाजांना प्राप्त झाली आहे आणि या एकेरी धावेने धावसंख्या तब्बल 17 धावा। या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच एकता वॉरियर संघाचा कुणाल शिंदे, त्यांनी आपलं पारितोषिक घेण्यासाठी इनिंग नंतर यायचं आहे। दरम्यान सुंदर चेंडू आपण पाहिला, एक्स्ट्रा बाउन्स, विकेट कीपर क्लोज विकेट कीपिंग, विशाल सावंत व्हेरी गुड, टेम्पररी विकेट कीपर देखील अशा पद्धतीने विकेटच्या मागे आपला जलवा दाखवू शकतो ते विशालने सिद्ध केलंय, ब्युटिफुल। दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे, 17 धावा स्कोरबोर्ड वरती, ऑन स्कोरबोर्ड एमडी लुक सलूनचे प्रोप्रायटर आमचे परम मित्र अमोलजी दळवी, क्रिकेटला या व्यक्तिमत्वाने खूप वाहून घेतलंय, आजवर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाइज केल्या जात आहेत। यावेळी त्यांना सलाम ठोकणार हा चौकार आलाय, बघा मैदानाच्या आतमध्ये आतंक पाहायला मिळतोय, जयेश बेलकडे आणि हेमंत गोळे याचा टाळ्यांच्या कडकडाटने आपल्याला पाहायला मिळेल की या फलंदाजाने काय सिद्ध केले आपल्या फलंदाजीतून। डीजे क्या बात है, डीजे सिस्टम आज मात्र लाजवाब डीजेचा सिस्टम आपल्याला पाहायला मिळते। माझ्या मागे आमचे अर्थातच गुरुवर्य अमोलजी रणकर सर उभे आहेत, सरांना विनंती आपण स्थानपन्न व्हा, आज स्पेन पूर्वभागाची एवढी मोठी असोसिएशनची जबाबदारी तुम्ही सांभाळता ऍज अ सचिव म्हणून, आणि सातत्याने आज 5 वर्षाच्या कालावधीत स्पेन पूर्वमध्ये यंगस्टर्स ज्या पद्धतीने आपला क्रिकेट गेम इम्प्रूव्ह करतायत याचं एकमेव कारण म्हणजे असोसिएशन, आणि निश्चितपणे आज मैत्री ग्रुप यांनी असोसिएशनची खऱ्या अर्थाने निर्मिती केली होती आणि आजवर त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने पेनपुरमध्ये नवीन नवीन खेळाडू घडताना आपण पाहतोय, क्रिकेट इम्प्रूव्ह झालाय, रिझल्ट पॉझिटिव्ह आहे, हे इम्पॉर्टंट आहे। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय की नाही, यावेळी फटका फसलाय कारण चेंडूची उंची जास्त होती आणि लांबी कमी, आणि जिथे लांबी कमी त्यामुळेच हेमंतला माघारी परतावं लागेल। डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंतची जागा घेण्यासाठी सौरभ माळुसरे, आणि आपण पाहतोय की तब्बल धाव संख्या स्कोर ऑन स्कोरबोर्ड, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 21 धावा, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आणि
खरतर मी बैटिंग लाइन पाहिली राजा पाटील इलेवन संघाची की प्रत्येक बैट्समन कडे क्षमता आहे कोणत्याही सिच्युएशनला जाऊन आपल्याला प्रेझेंट करण्याची ताकत आहे। आणि आता सौरभ या खेळाडूकडे खूप आशेने पाहिलं जातंय। ही मॅच दोन्ही संघासाठी क्रुशियल आहे कारण जिंकणारी टीम एक ट्रॉफी वरती आपलं नाव सुनिश्चित करेल। यावेळी लोअर फुलटॉस चेंडू ऑफसाइडला कट करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र सहजरित्या प्राप्त होईल। पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, एक धावेने स्ट्राइक रोटेट लगातार पाहायला मिळाली। धाव संख्या तब्बल 22, एक गडी बाद 22। सन 2012 साली पेन पूर्वभाग प्रीमियर लीग पीपीएल चा शिवधनुष्य उचललं गेलं होतं आणि आपल्या कर्तृत्वातून आपल्या नेतृत्वातून आज भाई मंगेश दळवे आणि त्यांच्या तमाम साथीदारांनी जी मेहनत घेतली, 11 वर्ष सातत्याने हा उचललेला विडा प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम त्यांनी केलंय। आणि आपण सगळी मंडळी ज्यामध्ये समालोचक असतील, असोसिएशन असेल, त्यामध्ये बरेचसे ओनर्स असतील जे आज असले नसले तरी सुद्धा त्यांचं योगदान सातत्याने पूर्वभागाच्या या प्रीमियर लीग साठी लाभलंय। आणि आजवर पूर्वभागाचं एक वैशिष्ट्य राहिलंय की प्रत्येक मॅच किंवा प्रत्येक खेळाडू आपल्याला सिद्ध करून चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो, हे वैशिष्ट्य स्पर्धेचं। बघा जेवढी या स्पेन पूर्वभागाने उंची गाठली आहे तेवढ्याच उंचीवरती आपल्या समोर जे डोंगरावरती प्रेक्षक बसलेत बघा अगदी बाल्कनीतून मॅचेस पाहतात। भाई आपण जरा पाहत असाल, हे आनंद आहे क्रिकेटचं। या सिटीज आपले युट्यूब कॅमेरा मनला विनंती आहे की ती सुद्धा चित्र आपण कॅचअप करा। या बाजूला सुद्धा प्रेक्षक, तिकडे उन्हाची जास्त लहर आहे पण हे क्रिकेटचा आनंद जिथे कुठेही आपण घेऊ शकतो, अगदी घर बसल्या सुद्धा आजकाल या मॅचेस आपण पाहता येऊ शकतात। आणि प्रत्येक गावागावात पूर्वभागामध्ये सांगू इच्छितो, आज बेलवडे सारखा कोपरा असो, जावळी सारखा खोरा असो, सगळीकडे या स्पर्धा पाहिल्या जातात। हे आनंद क्रिकेटचा, हे वैभव आहे। चला मॅच कडे वळूयात। बॅटचा एज घेतलं होतं, चेंडू ट्रॅव्हल झाला पॉइंटच्या क्षेत्रात, एक धाव प्राप्त झाले फलंदाजांना। तिसरं षटक थोडं गती, रनाची गती, रन्सची गती थोडीशी कमी पाहायला मिळते सर, कारण हेमंत गोळे जो आयकॉन प्लेअर ऍज अ कॅप्टन ज्यांची भूमिका सातत्याने चार मॅचेस मागच्या बघितल्या असेल त्याच्यामध्ये तीन मॅन ऑफ द मॅच याला म्हणतात कॅप्टनी खेळी हेमंत गोळे। आणि जयेश बेलकडे यांनी त्यांना खूप साथ दिली आहे, त्यांच्या पहिल्या दोन्ही मॅचेस आम्ही पाहिल्या। समोरची टीम ताकदीचे ओबी इलेव्हन जिथे संघर्ष करणारे खेळाडू आहेत। यावेळी गॅप शोधला, यांना म्हणतात क्रिकेटचा क्लास। चेंडू ट्रॅव्हल झालाय, बघूयात सीमेचा वेध घेत निघाला होता चेंडू, अगदी बाउंड्री लाईन जी बॉर्डर होती, लक्ष्मण जी रेखा होती त्या रेखेला पार करण्या अगोदरच अडवलंय। व्हॉट अ फिल्डिंग, क्लास फिल्डिंग। त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आपल्यापर्यंत पोहोचतोय, स्वप्नील दळवी मॅन फ्रॉम दवन सर। अजित आगरकर इंडियन क्रिकेट माजी खेळाडू, क्रिकेटर इंडियन क्रिकेटर माजी खेळाडू ज्याचा तो शिष्य आहे स्वप्नील दळवी, नंतर क्रिकेटचा बादशाह। नक्कीच दोन धावा सेव्ह केल्यात स्कोर कार्ड वरती। ऑन स्कोर बोर्ड धावा 27। शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, काय जेल होणार? नाही, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करण्या अगोदर मात्र दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत। आणि या एकेरी धावेने धाव संख्या ऑन स्कोर बोर्ड 1-28। नितेश पाटील मॅन फ्रॉम गागोदे यांचा मोबाईल जर कोणाकडे असेल, चावी सुद्धा आहे बाईकची, तर कृपया आपल्याकडे जमा करा मोबाईल आणि चावी, लवकर आणून द्या। 2000 रुपये इथे जमा आहेत, आयफोन आहे। चल मॅच स्पीड अप करा, टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व आहे। आणि ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि दरवर्षीपेक्षा यंदा भाई आपली सेमीफायनल अगदी कव्हर केली आपण, बघा वेळेत होती आहे, कारण एक मॅच अगदी कमी स्कोर मध्ये झाली होती, लवकर संपली होती आणि त्याच्यामुळे तो वेळ वाचल्यामुळे ही सेमीफायनल बघा, अजून आमचा लंच ब्रेक सुद्धा झाला नाही तरी सुद्धा ही सेमीफायनल आपण खेळतोय। अगदी माझ्या सोबत पेन पूर्वभागातील ऑफिशियल्स क्रिकेटर
टेनिस क्रिकेट ची ऑफिशियल साइड सांभाळणारे आमचे पारस दरेकर आलेले आहेत आणि विशेषतः प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे म्हणजे त्याच्यामध्ये बॉलर्स असतील बॅट्समन्स असतील आपण घेतलेले हॅट्रिक्स असतील त्या सगळ्या कव्हर करून त्या क्लिप्स व्हायरल करण्याचं काम करतात असे पारस दरेकर यांचं सहर्ष स्वागत. वळूयात मॅच कडे जिथे सुरेश दळवे यांचे चिरंजीव स्मित दळवे बघा धावत आहेत भविष्यातले मांगरूळचे क्रिकेटर. तीन षटकांचा खेळ संपतोय धाव संख्या ऑन स्कोर बोर्ड 28 शेवटचे दोन षटके आहेत जिथे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज वापरले जातात. आता या परिस्थितीमध्ये खरं तर विशाल सावंत किंवा त्यांच्या साथी कॅप्टन्स कशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन बांधतील कारण समोरची टीम ज्यांनी अजूनपर्यंत या लीग मध्ये या स्पर्धेमध्ये पराभव बघितलाच नाही अशा संघासोबत आपण खेळतोय याचा अर्थ एक चॅलेंज आहे आणि चॅलेंज ही बॅटिंग बॅटिंग लाईन स्ट्रेंथ आहे या टीमकडे जिथे जयेश बेलकडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती तैनात. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज हर्षद नाळवे नावळे यावेळी गॅप शोधलाय चेंडू ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनचा वेध घेत चेंडू सीमापार आला हा नजाकत भरा चौकार. थँक्यू डीजे. ऑन स्कोर बोर्ड 32 रन्स कम्प्लीटेड 32 धावा कम्प्लीट झालेल्या आहेत आणि अजूनही 11 चेंडू या इनिंग मधले शेष. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय हर्षद नावळे स्क्वेअर कट नजाकत क्रिकेट किट चेंडू अगदी रॅपिडली क्षेत्रक्षकाकडे पोहोचतोय त्यामुळे फक्त तिथे एकच धाव प्राप्त झाली आहे आणि या एक धावेने 33 वरती टोटल पोहोचते. ओव्ही 11 संघाचं एक आपण जर बॉडी लँग्वेज पाहिली असेल तर कॉन्फिडन्सली खेळतात आणि खरं तर संघर्ष कसा करावा त्यांच्या प्रत्येक खेळाडूकडून आपण पाहिलंय. विशाल सावंत अनुभवी खेळाडू जर आपण बघितलं तर बाळा साळुंके त्यांच्या टीम मध्ये आहे त्यांच्यामध्ये जीतू बेलकडे सारखा खेळाडू आहे भडकले सारखा खेळाडू आहे त्याच्यामुळे अनुभव खूप आहे आणि अनुभव युटिलाइज करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे त्यामुळेच आज सेमीफायनल खेळतात. पीपीएल पर्व 11 पर्व सुरू आहे आणि निश्चितपणे प्रत्येक टीम ज्या पद्धतीने संघर्ष करते साई सायकल टीम आज झोपणार नाही कारण अगदी त्यांना संधी होती परंतु त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. समीर बंगाली सुद्धा खूप नाराज असतील कारण शेवटपर्यंत मैदानावरती राहून सुद्धा मॅच कव्हर करता आलं नाही विजय दूरच राहिला तुम्हाला 37 धावा कव्हर करायच्या होत्या 30 चेंडूत असू द्यात. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं चित्र पाहायला मिळतं परंतु ऍज अ क्रिकेटर ऍज अ खेळाडू समीर बंगाली क्लास आहे. बॅटचा एज घेतलाय परला चकमा देत चेंडू निघतोय सरळ साइड स्क्रीनला जाऊन धरतो रन कैसे भी आहे रन आणे जरुरी हा आलाय चौकार डीजे. थँक्यू डीजे. 11 वर्ष आपण इतिहास ऐकलाय इतिहास वाचलाय परंतु आज प्रत्यक्षात इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरारे कोरण्याची संधी आहे. खर तर अंकुश कडू आणि नितेश पवार फर्स्ट टाइम पीपीएलचे ओनर झाले आहेत आणि राजा पाटील टीमला त्यांनी ओनरशिप केली आहे परंतु आज त्यांची टीम ज्या पद्धतीने या क्रिकेटचा त्यांनी जो खेळ जिंकलाय 4 मॅचेस लगातार जिंकून या मॅच मध्ये सुद्धा आपला कब्जा दाखवताना 4th षटक ऑन स्कोर बोर्ड धावा झाले आहेत आपण पाहतोय 37 लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राइक साठी सौरभ माळुसरे होम पिच आहे त्याच मॅन फ्रॉम नानेगाव नॉन स्ट्राइकला जयेश बेलकडे या खेळाडूने खूप प्रभावित केलाय पीपीएल मध्ये सातत्याने आपलं नाव करणारा खेळाडू जयेश. शॉर्ट आर्म पुल ब्युटिफुल जस्ट लाइक अ रॉकेट क्रॅकिंग हिट बाय सौरभ माळुसरे ज्याच्या बॅट मधून आलाय ब्रँडेड षटकार डीजे.
क्या बात है लेदर क्रिकेट चा भविष्यातला अर्थातच आम्ही इच्छा असेल की पीपीएल मध्ये खेळाडून खेळाव आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळाव बट सौरभ माळुसरे मैन फॉर्म नानेगाव डीवाय पाटील स्टेडियम लेदर क्रिकेट मध्ये नाव करणारा खेळाडू आणि आता त्यांनी त्याचा क्लास दाखवलाय व्हाट अ शॉट षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीवरती धावसंख्या होते 43 43 फॉर लॉस ऑफ वन विकेट व्हाट अ ग्रेट इनिंग बाय सौरभ माळुसरे हर्षद नावळे यावेळी फटका फसलाय काय ते झेल होणार क्षेत्ररक्षक चेंडू खाली या सेटेज माघारी परताव लागेल पहिली तेरी तो दुसरी मेरी असा गोलंदाज हर्षद सिद्ध करतोय सौरभ माळुसरे बॅक टू डग आउट सौरभ आपल्या संघाला अगदी अगदी सुस्थितीमध्ये त्या खेळाडूने नेऊन ठेवलंय जिथे ऑन स्कोरबोर्ड 43 धावा जमा झाल्यात अगदी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे 1 लाखाचा मोबाईल नितेश पाटील यांचा आयफोन फोन हरवलाय जर कोणाकडे असेल दिला असेल तर कृपया इकडे जमा करा 2000 त्यांनी आमच्याकडे देऊन ठेवले फोन जमा करा लवकर लक्षात घ्या आयफोन फोन कोणालाही भेटून त्याचा उपयोग नसतो कारण जर त्याचा आयडी माहित नसेल तर त्याचा काहीही फायदा नाही गेम खेळायला उपयोगी होऊ शकतो लहान मुलाला उपयोगी होऊ शकतो मॅच कडे वळूया जिथे आपण पाहतोय की षटक क्रमांक 4 संपलंय 5व्या षटकाला सुरुवात होते जिथे डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी सोपवले आकाश सचिन पवार आहे तिकडे सचिन पवार मॅन फ्रॉम मांगरूळ यंदाच्या वर्षातला टॉपचा बॉलर आहे सचिन पवार पानेट विलेज कडून गोलंदाजीसाठी तयार राइट आर्म ओव्हर द विकेट यावेळी अक्रॉस द लाइन खेळण्याचा प्रयत्न फसलाय बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही चेंडू सरळ विकेट कीपरच्या जाळ्यात निर्धाव डॉट चेंडूचे सांगता आता या षटकात जास्तीत जास्त धावा जमा करून यामध्ये हॅलो समोरच्या टीमला एक फाइट टोटल देण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल जयेशचा कारण प्रयत्न त्या पद्धतीने त्यांची बॅटिंग किंवा त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला दिसतेय पहिला चेंडू डॉट यावेळी स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन क्षेत्रात एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये कारण रॅपिडली वर चेंडूवरती येतोय तो अर्थात विशाल जिथे एकच धाव मिळेल आणि या एक धावीने धावसंख्या 44 वरती पोहोचते शेवटच्या षटक सुरू असताना दोन्ही टीम्सची जर जर्सी आपण बघितली तर जवळपास सेम आहे बट कोणती टीम या मॅच मध्ये विजयाचे मुहूर्तमेढ रोवत सेमीफायनलच्या या स्टेज मधून फायनलचा तिकीट पक्का करेल जिथे 1.5 लाख किंवा 1 लाख कन्फर्म असतील 1.5 लाख 1 लाख अमाऊंट खूप मोठी आहे आणि पूर्व विभागातल्या इतिहास अशी कुठलीही स्पर्धा झाली नाही जिथे एवढी मोठी पारितोषिक लावली जातात यावेळी सुरेख चेंडू डेथ ओव्हर मध्ये स्पेशलिस्ट गोलंदाजाला यूज केला युटिलाइज केलं कॅप्टनने आणि त्याला साजेसं काम केलंय सचिन पवारने बघा 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव दिली आहे व्हॉट अ बॉलर पेन पुरोभाग 2022-23 च्या रँकिंग मधला एक नंबरचा गोलंदाज मांगरूळ गावाला ज्यांनी साथ दिली यावर्षी ज्या 5 ट्रॉफीज पटकावल्यात त्यामध्ये अमूल्य योगदान देणारा हा खेळाडू बघा चौथ्या चेंडूवरती फक्त एक धाव येते या एक धावीने धावसंख्या अगदी स्लोली पुढे सरकते ती 45 फॉर लॉस ऑफ 2 विकेट नानेगावच्या महिलांचं आम्ही विशेष धन्यवाद जिथे जिथे समालोचन कक्ष मान्यवरांचं भोजनाची उत्तम व्यवस्था त्यांनी आम्हाला करून दिली आणि विशेषतः सगळ्यांचंच मन भरून आभार केलं पाहिजे कारण 11 वर्ष सातत्याने स्पर्धा ज्या पद्धतीने उभी आहे आपण दिलेली 7 आणि या 7 यावेळी बघा अजून एक विकेटचा पतन सचिन पवार याच्या खात्यात अजून एक विकेट प्राप्त झाले विशालने त्या ठिकाणी झेल पकडलाय आणि जयेश बेलकडेला माघारी परतावं लागेल तिचे
सगळ्यात जास्त विकेट त्याच्यात आहे, ह्याच्यात सचिनच्याच आहेत ना रँकिंगला अगोदर. पूर्व विभागाला सगळ्यात जास्त विकेट त्याच्यात आहेत ना, 44 विकेट त्याच्या आहेत. 2022-23 च्या मौसमामध्ये ज्या खेळाडूला 44 विकेट मिळाल्यात या पूर्ण सीझन मध्ये, असा सचिन पवार पूर्णतः हावे या मॅच मध्ये कंट्रोल करतोय आपल्या संघाला. वेल बॉलिंग, नवीन बॅट्समन अमित भिल्लारे ऑन स्ट्राइक, मॅन फ्रॉम नाडे. बॅटचा एज घेतलाय, टॉप एज घेऊन चेंडू हवेत, बॅक टू बॅक रो मध्ये दुसरा विकेट, याला म्हणतात क्लास. बघा सचिनने ते सिद्ध केलंय पीपीएल पर्वात सुद्धा आपला जोहर दाखवताना. बॅक टू बॅक दोन विकेट डीजे. चला पहिला इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 षटकांमध्ये तब्बल धावा राजा पाटील इलेव्हन संघाने बनवले आहेत त्या 45 आणि विजयासाठी 30 चेंडू बनवायच्या त्या 46 धावा. लक्षात घ्या, राजा पाटील इलेव्हन संघाने आतापर्यंत ज्या मॅचेस जिंकल्यात त्यांच्याकडे ताकदीचे बॉलर्स आहेत, ताकदीचे बॅट्समन आहेत. त्यांनी बॅटिंग करणाऱ्या संघाने बॅटिंग करत असताना त्यांनी एक चांगली फाईट टोटल बनवली, बट आता त्या 45 धावा 46 धावा कशा डिफेंड करतात ते आता बघणं या ठिकाणी महत्वाचं ठरेल. परंतु समोरची ओबी इलेव्हन टीम ज्यांच्याकडे ताकदीचे बॅट्समन आहेत, जिथे एक बाजूला विशाल सावंत आहे, विराज बेकावडे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 4 लगातार षटकार खेचलेत, असा ताकदीचा खेळाडू आहे. आणि जितू आहे तिकडे आमचे, बघितलं तर स्वप्नील दळवी आहे ज्यांनी एक मॅन ऑफ द मॅच जिंकून या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं पुढे जाण्याचा रस्ता क्लिअर केला होता. आदर्श थोरवे आहे, त्याच्यामुळे एक फाईट मॅच पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो या विभागाचे एक स्टार कॉमेंट्रेटर, अर्थातच वामनजी दरोडा सर आणि त्यांच्या समवेत नो डाऊट अमोलजी एरणकर सर. आम्ही थांबतो लंच ब्रेक साठी, एमडी भाई आम्हाला बोलवत आहेत, परंतु निश्चितपणे या इकडे जो पारितोषिक आलाय सचिन साठी, मनोहर भोईर यांच्याकडून 200 कॅश प्राइज आलाय, तर त्यांनी तो घेऊन मॅच नंतर घेऊन जायचंय. मॅन फ्रॉम मालंगरुळ सचिन पवार याला ते पारितोषिक मिळणार आहे, ज्याला बॅक टू बॅक 2 विकेट मिळाल्यात या मॅचचं. एक इनिंगचं सत्र जर आपण पाहिलं, बाळा सालुंके 1 ओव्हर 1 विकेट 11 धावा, आकाश सावंत 1 ओव्हर 10 धावा विदाउट विकेट, सचिन पवार 2 ओव्हर टोटल 9 रन्स 9 धावा, जिथे 3 विकेट्स प्राप्त केल्यात. व्हॉट अ बॉलिंग, क्लास बॉलिंग. आणि जिथे हर्षद नावळे 1 ओव्हर 15 धावा 1 विकेट, असं पृथककरण आहे. ओव्हरऑल 45 धावा बनवल्यात, 46 धावांचं आव्हान आहे. मायक्रोफोनवरती पुढचा एक जबरदस्त आवाज, ज्यांना गॉड गिफ्टेड आवाज ज्यांना आम्ही म्हणतो, असे वामन दरोडा सर यांच्याकडे माईक असेल. आम्ही थांबतो, थँक्यू. चला बोलूया नेक्स्ट मॅच चा टॉस. बॉक्स वरती 2 कॅप्टन्स, जिथे आमच्या सोबत दोन्ही कॅप्टन्स असतील. चला एमडी भाई, टॉक्स बॉक्स वरती आपण पोहोचायचं आहे. हॅलो चलिए, वर्धानी आणि मोरिया इलेव्हन बोरगाव टॉसला यायचे कॅप्टन्स. आदरणीय जगदीशजी पाटील साहेब, आपल्या पुण्यावरून आलेले पाहुणे, आपल्याला विनंती की आपण टॉक्स बॉक्स वरती पोहोचायचं आहे. आणि दोन्ही कॅप्टन्स चला लवकर या, जिथे एक महत्वाचा इम्पॉर्टंट मॅच होईल, जिंकणारी टीम क्वालिफाय होईल पुढच्या सत्रासाठी, आणि पराभूत टीम या स्पर्धेतून ज्यांचं आव्हान संपेल. समीर बंगाली यांचं इंटरव्ह्यू होणार आहे थोड्या वेळानंतर, थोडे नाराज आहेत, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. त्यांनी बरेचसे विजय पाहिलेत, बरेचसे पराजय देखील त्यांनी पाहिलेत, कारण क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे या सर्व गोष्टी घडत असतात. आमच्या सोबत आमचे पुण्यावरून आलेले पाहुणे जगदीशजी पाटील साहेब, विशेषतः आपलं स्वागत आहे सर. कारण चला कॅप्टन्स, तुम्हाला लास्ट कॉल आहे. दोन्ही कॅप्टन्स बोरिया बोरगाव आणि त्यांच्या सोबत असेल टीम वर्धानी इलेव्हन, तुम्हाला लास्ट कॉल आहे. टॉक्स बॉक्स वरती पाहुणे पोहोचलेले आहेत, लवकर या. इनिंग दुसरी इनिंग, दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होण्याअगोदर आपण आपली उपस्थिती टॉक्स बॉक्स वरती देणं गरजेचं आहे. मोरिया इलेव्हन, तुम्हाला आवाज येतोय का? अमित पाटील, चला फास्ट स्पीड अप करा.
आणि वर्ली 11 संघाचे कर्णधार सुद्धा आपण टॉक्स बॉक्स वरती यायचंय. माझ्या सोबत दोन दिग्गज व्यक्तिमत्व आहे, पुण्यावरून आलेले आमचे दीपक जी पाटील साहेब, जगदीशजी पाटील साहेब आणि अमोलजी दळवी हे असणार आहेत ह्या टॉक्स बॉक्स वरती, जिथे एक बाजूला विकी भारती आणि दुसऱ्या बाजूला अमित पाटील असा संघर्ष आपण पाहणार आहोत क्रिकेटच्या या पटलावरती. लवकर कॅप्टन्स आपल्याला पाटील, एक मेनाचा मॅच राहिलाय, कुणाल शिंदे एकता वॉरियर्स टीमचा हा खेळाडू आहे, तर कुणाल शिंदेची मेन ऑफ द मॅच ही आदल्या मॅचची राहिलेली आहे, जे एकता वॉरियर्स टीमने विजय संपादन केला होता. तर त्याला विनंती आहे की आपण टॉक्स बॉक्सवर यायचं आणि मेन ऑफ द मॅचचे ट्रॉफी आपण घेऊन जायचंय. चला, थँक्यू व्हेरी मच. त्या ठिकाणी मॅच सुरू होते त्या अगोदर युट्यूब कॅमेरा विनंती आहे की हा इम्पॉर्टंट टॉस असेल, कारण जिथे मॅच जिंकणं कर्म प्राप्त आहे, जिथे संघर्ष करून समोरच्या टीमला पराभूत करून आपण पुढच्या फेरीत प्रवेश करायचा आहे. एक बाजूला अमित पाटील मोरिया 11 टीमचे कॅप्टन, जिथे वर्धानी 11 टीम सोबत खेळतील त्यांचे कॅप्टन आमचे विकी भारती. टॉक्स आमच्या अर्थातच जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. मुन्ना पाटील यांना विनंती आहे. टॉक्स बॉक्स वरती टॉस जिंकलाय अर्थातच वर्धानी 11 टीम, विकी भारती सर्वप्रथम टॉस जिंकून आपला काय निर्णय असेल? फिल्डिंग करू, फिल्डिंग करू. मागच्या वर्षीचे चॅम्पियन मोरिया बोरगाव टीम सोबत आपण खेळताय, समोरच्या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, बाकी बॅटिंग बॉलर भरोसा आहे, 40 ते 45 पर्यंत, जास्तीत जास्त 50. दुसऱ्या बाजूला अमित पाटील, आपण टॉस हरलाय, तुम्हाला बॅटिंग मिळाले, समोरची टीम सुद्धा ताकदीचे, ज्या पद्धतीने विके भारतीयने आपल्या संघाला बिल्ड केलाय कॅप्टन आणि त्यांच्या संपूर्ण संघाने दिलेली साथ आपण पाहिले, काय सांगाल? पहिली बॅटिंग मिळाली, बॅटिंग करून तुम्हाला इनिंग बिल्ड करायची, कसं प्लॅनिंग असेल? जास्तीत जास्त 55+ रन बनवण्याचा प्रयत्न करू. अबाउट 55 रन्स या विकेटवरती एक फायटिंग टोटल होऊ शकतं. ओव्हरऑल तुम्हाला दोघा बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच, कारण हा अगदी महत्वाचा इम्पॉर्टंट मॅच आहे. आमच्या पाहुण्यांनाही धन्यवाद देतो ज्यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जाईल. या अगोदरचा जो मॅन ऑफ द मॅच एकता वॉरियर्स टीम जी मॅच जिंकली होती, जिथे कुणाल शिंदे मॅन फ्रॉम बोरगाव याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात देऊन गौरवण्यात येते. आदरणीय जगदीशजी पाटील साहेबांच्या शुभ असते हे पारितोषिक देऊन त्याला सन्मानित केलं जाते. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. सेंटर ऑफ न्यूज वर्धानी 11 विन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट ओव्हर टू माय कॉम बॉक्स, जिथे असणार आहेत एक जबरदस्त आवाज वामनराडा सर. थँक्यू, धन्यवाद केतन पाटील, धन्यवाद संपूर्ण आमच्या आयोजक कमिटी, आमचे सिनियर स्कोरर या स्पेन तोळाची डायरी नागले काका आणि या ठिकाणी खास रसायन विभाग मधून आलेले आमच्या खालापूर तालुक्यामधून मानस मनोरे सर्वांचं स्वागत करतो आणि घेऊन चलतोय मैदानाकडे. माफक दरामध्ये मित्रांनो कलिंगडची सोय चालू आहे, त्या पिकअपमध्ये कलिंगड आहेत, ज्यांना कुणाला आस्वाद घ्यायचा असेल अवश्य त्या पिकअपच्या ठिकाणी जायचं आहे आणि कलिंगडाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला मित्रांनो मैदानाकडे जाऊया, विजयासाठी धावा गोळा करायचे 46. राजा पाटील 11 दरम्यान ओव्ही 11 याच्यामध्ये ही जुगलबंदी रंगले, राजा 11 टीमने धावा बनवल्या तर 45-46 धावा विजयासाठी गोळा करावे लागतील ओव्ही 11 टीमला. पहिल्या पॉवर प्लेचा षटक हाताळतो गोलंदाज हेमंत गोळे. हेमंत गोळेला आपण ज्या ज्या वेळेला ह्या मैदानामध्ये पाहतोय त्या त्या वेळेला आपण ज्या वेळेला ग्रामीण टेनिसमधून गावाकडून खेळत असताना बऱ्याच वेळा फ्लॉप पाहिलं, परंतु PPL 17 मध्ये त्यांना अक्रॉस लाईन बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू घेतला. विशाल सवन ऑन द फायर, चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर, डेज द ढग. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. विशाल सवन ऑन द फायर, काय फटका, क्लासिकल नटराज स्टाईल मध्ये लपेटके मारा, चेंडू जातोय. स्वागत समारंभ ज्या ठिकाणी म्हणजे एंट्री होते त्या ठिकाणामध्ये या चेंडूला पाठवतोय स्वागत करण्याकरता. या सहा धावणे धावसंख्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळते, 7 धावसंख्या पाहायला मिळते. विशाल सवन स्ट्राईक वर, नो स्ट्राईकला फलंदाज विराज बेकावडे. ही जोड सगळं मैदानामध्ये पाहायला मिळते ओव्ही 11 टीमची. राजा पाटील स्वर्गीय 11 दरम्यान ओव्ही 11 याच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. पुढचा चेंडू हेमंत गोळे,
शॉर्ट चेंडू आहे, गॅप सिलेक्शन केलंय, फंबल पाहायला मिळालं, फिल्डर मध्ये थोडीशी दरार आणि ती दरार पार करून चेंडू होतो फरार। हाय तो जोगार, जोगाराची साने धाव संख्या जाऊन पोचते 46 धावीच्यासाठी गोळा करत असताना 11 डिझा। थैंक यू डीजे मनस, ये जो मुकाबला चल रहा है ना, बिना बातचीत बिना समझौता ये मुकाबला चल रहा है। सेमीफाइनल का पहला मुकाबला इस मैदान के ऊपर खेला जा रहा है। काय क्रिकेट से बैठे रंगले है, क्रिकेट या पटला आपण पाहत आहोत। एका बाजूला राजा पाटील चे संपूर्ण स्वर्गीय राजा पाटील टीम चे संपूर्ण सिलेदार, तर दुसऱ्या बाजूला आमचे मुन्ना दळवी आणि त्यांची संपूर्ण मालकांची टीम, त्यांची ओवी 11 टीम। पुढचा चेंडू, सुंदर चेंडू ऑन ड्राय केलाय, आनंद कार्पेट, कार्पेटला गुदगुली करून जातोय चेंडू। खाओ कॉर्नरला एक धाव मात्र मिळते, एक धावने धाव संख्या जाऊन पोचते 12 अंकावर। विशाल सावंत यांनी जर षटकारांची हॅट्रिक केली, संदेश सावंत यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज। आता आमच्या सोबत एक यंग टॅलेंट स्कोरर म्हणजे प्रतीक दळवी आमच्या सोबत जोडलेत। परंतु पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, धावा झाल्या स्कोर कार्डवर 12 धावसंख्या झाल्या, 46 धावा विजयासाठी गोळा करावे लागतील त्या ओवी 11 टीमला। आणि ओवी 11 टीमचे काय जोड सगळे मैदानामध्ये चालते, खरं तर विचार केला जर आपण विराज बेकावडे आणि त्याच्यासोबत कॅप्टन कुल विशाल सावंत चालतोय पॉवरफुल या मैदानामध्ये आपण पाहिलं। कारण एका बाजूला विशाल सावंत, दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला तर राजा पाटील टीम, स्वर्गीय राजा पाटील 11 टीमचा, तर त्याच्यामध्ये हेमंत गोळे, कारण दोघांच्या मध्ये एक जर आपण विचार केला तर दोन्ही कॅप्टनच्या चेहऱ्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर एक स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी पाहायला मिळते। 46 धावसंख्या विजयासाठी गोळा करायच्या आहेत। तर बघूया दुपारचं सत्र थोडस उत्तर दरकडे जात असताना आपण पाहत आहोत क्रिकेट, आणि क्रिकेट आणि क्रिकेट पाहतोय मित्रांनो ह्या मैदानामध्ये। खऱ्या अर्थानं आपण मगाशी मी सकाळचं वर्णन केलं होतं की इवलंच रोपटे लावलं दारी त्याचा विलू केला गगनावरी, बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा विभागामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये रोपटे लावलं होतं। रोपट्या घालणाऱ्याला रोपटे लावलाला सोपा असतो, जगवणं फार कठीण असतो, आणि जगवण्याचं काम कुणी केलं असेल ते फक्त आणि फक्त एकता मांगरू टीमने। सागर जगताप बघा हाताला इंजुरी आहे तरी सुद्धा कका गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो सागर जगताप। राडाम लेफ्ट आर्म ओवर द विकेट मारा, आहा चेंडूला मात्र नटराज स्टाइल मध्ये मारला, चेंडू जातोय विशाल ब्रँडेड चौकार, डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार। डीज ढग थँक यू डीजे, बघा चौकार आलाय आणि आमच्या जे ओवी टीमचे ऑनर आहेत मालक आहेत आमच्या मुन्ना दळवी त्यांचं सेलिब्रेशन बघा काय डान्स केला जातो डायरेक्ट चौकार आल्याच्या नंतर, अतिशय भारी डान्स। आणि त्यांच्यासोबत आमचे सुरेश पवार दिसत नाही, ते सुद्धा भारी डान्सर आहेत, ते सुद्धा डान्स करतील। पुढचा चेंडू, ओहो पुन्हा नटराज स्टाईलमध्ये शॉर्ट स्क्वेअरला हा चेंडू अडवला जातो, एक धाव मात्र मिळते आणि एक धावणे धाव संख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवर 17 या अंकावर जाऊन पोहोचते। 46 धावा विजयासाठी गोळा करावे लागतील ओवी 11 टीमला, कारण 45 धावा बनवल्या आहेत स्वर्गीय राजा पाटील 11 टीमने। 46 धावा या विजयासाठी गोळा करावे लागतील ओवी 11 टीमला। गोलंदाजी मार्गवर सागर जगताप आलाय उर्फ पोलाड, परंतु हाताला इंजुरी आहे, त्याच्यामुळे नाहीतर ज्या ज्या वेळेला मी ह्या सागर जगतापला पाहतोय त्या त्या वेळेला काका ना ह्याची गोलंदाजी बरेचशी यॉर्क चेंडू फेकतो आपल्या षटकामध्ये, असा गोलंदाज आहे सागर जगताप। काल त्यांच्या मानस मनोरंजन म्हटलं होतं जसप्रीत बुमराह असू द्या, यॉर्क टाकतोय लसित मलिंगा असू द्या, श्रीलंकेचा गोलंदाज यॉर्क बघा आत्ता सुद्धा खोलवर पुढचा चेंडू होता, पुन्हा शॉर्ट स्क्वेअरला हा चेंडू अडवला जातोय, परंतु तोपर्यंत चित्याच्या चपळ्याने धाव पूर्ण केली जाते कारण ह्या दोघांच्या मध्ये ताळमेळ चांगला आहे। पलक झपकते तेजी के साथ रन पूरा करने वाले रन मशीन है दोनों, एक धावीने भर पडले होते, धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 18 धावसंख्या येते स्कोर कार्ड वर। दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे,
पावर प्ले तो दुसरे षटक हाताळतो गोलंदाज सागर जगताप एक धा बारा पर्यंत रनआप घेऊन येतो यूट्यूब कैमेरा एंड कडून पंत जय पवार साहेब यांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म ओवर द विकेट मारा करतोय सागर जगताप पुढचा चेंडू आहा क्रिकेट च माधव सौंदर्य दाखवणारा हा फटका विशाल ब्रँडेड षटकार क्या बात है विशाल दादा ऑन द फायर चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर डीजे डॉग थैंक यू डीजे मिस्टर केपीएल कोयना प्रीमियर लीग चा हा खेळाडू क्या बात है आणि बघा आमच्याकडे कलिंगडचं मी अनाउंसमेंट केलं होतं आणि आस्वाद घेण्यासाठी आमच्या समलिंग कक्षामध्ये कलिंगड येतोय माफक दरामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी पिकअप लावले अवश्य आपण त्या कलिंगडीचा ऊन आहे त्या उन्हामध्ये आपल्या कलिंगडचा आस्वाद घ्यायचाय तर काय मित्रांनो क्रिकेटचं बॅटल ना विशाल सावंत विशाल सावंत मित्रांनो कोण ओळखत नाही खालापूर तालुका असू द्या पेण तालुका असू द्या परंतु हा नामदेव पारधी बघा नामदेव पारधी आणि काशीनाथ ठोंबरा यांच्याकडून कलिंगडीची भेट आली आमच्या समालोचन कक्षामध्ये बघा प्रेम आहे त्यांचं माफक दरामध्ये आपण त्या ठिकाणी पिकअप लावले अवश्य आपण जायचंय आणि कलिंगडी घ्यायचे माफक दरामध्ये पुढचा चेंडू ओहो हो हो वेगवान गोलंदाज वेगावर स्वार झालाय सागर जगताप चेंडूला डॉट 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 काढतोय परंतु धावा झाल्या टोटल स्कोर कार्डवर 24 24 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे आणि विजयासाठी धावा गोळा करायचे आहेत मुन्ना दळवी महेश भोईर स्नेहल पाटील सुरेश पवार दत्ता पवार यांच्या टीमला 46 मात्र लाउड अपील पाहायला मिळाली होती परंतु नाही नो डॉट करार दिला जातोय मात्र धावसंख्या विदाउट लॉस विकेट नाही आहे स्कोर कार्डवर पाहायला मिळते 24 धावसंख्या 18 चेंडू बाकी आहेत विजयासाठी धावा गोळा करावे लागतील काका मला कळवत आहेत 22 बघा 18 चेंडू आणि 22 धावा समीकरण जुळतो को बिघडतोय हे पाहणं बाकी आहे मित्रांनो या मैदानामध्ये क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट असा गेम आहे मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे की या खेळाला आजपर्यंत निश्चित कोणी समजलं नाहीये आणि ते द्वारा हुआ क्रिकेट होता है कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आहे मनस मनोरे हमेशा कहते हैं क्रिकेट से भी कहीं तेज रंग बदलने वाला उसी का नाम रखा है क्रिकेट लेकिन 18 गेंदों में जीतने के लिए 22 रन चाहिए वो भी 11 टीम के लिए हाँ या मैच ला शुभेच्छा देने करता सन्माननीय दशरथजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात यावं या पीपीएल ला शुभेच्छा देने करता ले दशरथजी भोईर साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जातोय परंतु मुन्ना धावा गोळा करावे लागतील 22 चेंडूवर आहेत 18 और देखिए अभी तक विकेट नहीं कोई गवाया विकेट नहीं खोया तो ये भी बेनिफिट बन सकता है वो भी 11 टीम के लिए अठारह के तुम्हें जीतने के लिए 22 रन अक्षय पाटिल अक्षय पाटिल गेंदबाज का भाग दौड़ संभालने के लिए नहीं जी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर डालने के लिए तैयार स्वर्गीय राजा पाटिल 11 टीम की तरफ से जीतने के लिए 18 के तुम्हें 22 रन का लक्ष्य है वो भी 11 टीम के आगे क्या इस नैया को पार करेंगे या नैया को डुबाएंगे गेंदबाज के मार्ग पर गेंदबाजी करने के लिए अक्षय पाटिल जो आ चुके हैं ब्रेक थ्रो दिलाना बहुत जरूरी है अक्षय पाटिल क्योंकि अगर ये दोनों बल्लेबाज विराज बेकावड़े हो उसका साथ देने के लिए विशाल कैप्टन कुल सावंत हो तो ये दोनों में से एक का ब्रेक दिलाना बहुत जरूरी पड़ेगा आपके टीम के लिए फायदे में बन सकता है स्वर्गीय राजा पाटिल 11 टीम के लिए अगर ये जोड़ी चल रही है मैदान में चल रही है भाग रही है दौड़ रही है और रेस जीतेगी अगर इस जोड़ी को ब्रेक ना दिला पाए तो अगली गेंद ये देखिए क्रोधलान विराज बेकावड़े कहता विशाल सावंत तू शेर है तो मैं भी बब्बर शेर और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए डीजा थैंक यू डीजे
अक्षय पाटील दादा ये अंगारे भंगार समझाया क्या? अरे जलोगे तो छू जाओगे, जल जाओगे छूओगे तो, क्योंकि इन्होंने 250 इनके नाम के ऊपर इसी मैदान के ऊपर है ऐसे खिलाड़ी विराज बेकावड़े टोटल। आइए देखिए बैकवर्ड डिप पॉइंट बाउंड्री के बाहर गेंद निकल जाएगी गोलिक की रफ्तार के साथ, घड़े की काटे की तरह नो तो है, टेक 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 बाउंड्री के बाहर, चिड़िया उड़ाई जोगार पंजा आया शेर का। थैंक यू डीजे काय कमाल कर रहे दोनों बल्लेबाज, क्या कमाल के ऊपर धमाल कर रहे हैं। वो भी टीम के जो ऑनर है ना वो बहुत चेहरे उनके चेहरे के ऊपर देखिए क्या खुशी की लहर है। हाँ बिल्कुल, अब देखिए स्कोर कार्ड के ऊपर 33 का आंकड़ा लग चुका है, 33 का आंकड़ा अब लगभग मेरे ख्याल से 13 रन की जरूरत, 13 रन की जरूरत है। और वो भी टीम के जो ऑनर है फ्री हिट उगड़ा डोले पानेट पुरता चेंडो है फ्री हिट, ये मुक्त गेंद होगी विराज बेकावड़े के लिए अक्षय पटेल की। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की जरूर प्रयास किया था लेकिन इस फ्री हिट को क्लियर करते हुए अक्षय पटेल, वो भी मुरझे हुए खिलाड़ी है अक्षय पटेल, वो भले भांति जानते हैं कि ये फ्री हिट है जरूर, अगर कहीं ना मेरे के मेरे से मेरे द्वारा अगर कोई गलती हो जाए तो इस गेंद के ऊपर मार भी पड़ सकती है। फ्री हिट होता है तो ज्यादा से ज्यादा बल्लेबाज को रन आउट का चांस रहता है, वरना वो ज्यादा कोई खतरे में नहीं होते। अगली गेंद ये फिर से ब्रह्मास्त्र का वापर किया जरूर, उंगली उठा लेकिन हाँ ये क्या हुआ, ऐसा लग रहा था कि उंगली उठेगी लेकिन ऑफ स्टिक के ज्यादा बाहर है गेंद, पैर उठ गया बिल्कुल, उंगली उठने से पहले पैर उठ गया और लेग बाय का इशारा आ चुका है और टोटल रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 34। हाँ जी ना जी, उंगली उठेगी नहीं उठेगी, हाँ ना लेकिन नहीं उठी, अगर ले उंगली उठती तो लेकिन ये ब्रेक थोक भी मिल सकता था। 12 रन की जरूरत है, 34 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, फिलहाल ये तीसरा ओवर चला प्रगति पथ पर और तीसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए स्वर्गीय राजा पाटिल 11 टीम की तरफ से गेंदबाज अक्षय पाटिल सफल टीम की तरफ से बिलोंग करने वाले खिलाड़ी है गेंदबाज है। ओवर पे गेंद देखिए नटराज स्टाइल में गेंद को सिर्फ दिशा दिखाई, डिप स्कोर लेके तरफ एक रन मिलेगा, एक रन के साथ टोटल रन कुल बन चुके हैं स्कोर कार्ड के पर 35। अब 11 रन की जरूरत है जीतने के लिए, काका गेंदे कितने हैं? 14 गेंदों में 11 है तो वो भी 11 टीम के चेहरे के ऊपर बड़ी स्माइल हमें नजर आ रही है क्योंकि जीत के दहलीज तक बिल्कुल टीम निकल गई है क्योंकि अभी तक विकेट नहीं कोई गवाया, विकेट नहीं खोया काका, ये भी बेनिफिट है, विदाउट नुकसान टोटल रन बन चुके हैं स्कोर कार्ड के 35। 14 गेंदों में 11 रन की जरूरत है वो भी 11 टीम के लिए। अगली गेंद ये लाभ किया लेकिन फील्डर नीचे है, हाँ ब्रेक तो मिला है विराज बेकावड़े, बैक टू टेक आउट यानी का पहला विकेट गिरता हुआ वो भी 11 टीम का डीज है ठग। थैंक यू डीजे, एक ब्रेक तो मिला है लेकिन बहुत देर हो चुकी, तब तक आदर्श धुर्वे पबिन क्रिच की तरफ वन डाउन के लिए निकल चुके हैं जरूर, इनायत नंबर 3 के ऊपर आ चुके आदर्श धुर्वे, इनका भी दबदबा इस मैदान के ऊपर है काका, काका के पास हर किसी, ये इनको हम ऐसे नहीं कहते कि पेन प्रभाग की डायरी, इनके डायरी में हर किसी खिलाड़ी का रिकॉर्ड दर्ज किया जाता है, ऐसे स्कोरर है नगले काका। 28 गेंदों में 72 रनों की बहादुर खेली बिल्कुल आदर्श थोरवे, इनके बल्ले से ये देखिए पहले गेंद के ऊपर लटक जाएंगे शायद,
एग्रोदावाइन खेलने का प्रयास किया था लेकिन गोल्डन डक के शिकार हो गए आदर्श धुर्वे। दूसरा विकेट गिरता हुआ, बैक टू टेकआउट विकेट क्रमांक 2 आदर्श धुर्वे। ऑफिशियल ड्रिंक ब्रेक हो चुका है, अब पानी का डिमांड किया है, पानी लेकर जाइए मैदान की तरफ। अब गेंदे बचे 12 और जीतने के लिए 11, 12 गेंदों में 11 डीज है तब तक। थैंक यू डीजे। लेकिन देखिए जो साइकिल रखी है मैंने आपसे सीरीज के लिए तो वो तो यहाँ आ चुकी है। इस साइकिल के ऊपर कौन बैठेगा मानस मनोरे ये अंत में पता चलेगा हमें। लेकिन जो पेन पड़ा की हमारी डायरी है ना वो डायरी ही बता सकती है कि साइकिल के ऊपर कौन बैठेगा। जो मेहनत करेगा तो बिल्कुल उसको फल तो मिलेगा, जो मेहनत करने वाला खिलाड़ी उस साइकिल के ऊपर बैठेगा। जो कमेंटेटर है ना वो भी बैठ सकते हैं लेकिन उनको अलाउड नहीं है। हाँ वो बोल सकते हैं, मेहनत कम कर सकते हैं लेकिन सिर्फ बोल सकते हैं। हाँ काका ने भी मेरी जो रिकॉर्ड है डायरी में दर्ज किया है। जो मैं अकेला था 5 दिन लगातार कमेंट्री कर रहा था कासमाल के मैदान के ऊपर, यूट्यूब जो था मुन्ना पाटिल का एसएस लाइव वो भी हमारे साथ जुड़ चुकी थी। अब गेंदे बचे 12, अरे जीतने के लिए कितने चाहिए रे अभी में 11। ये 11 खिलाड़ी का खेल है उसी का नाम है क्रिकेट। 12 में 11, 12 गेंदे 11 रन की जरूरत। विशाल सावंत नया बल्लेबाज आ चुका है ओमकार। स्वप्निल नया बल्लेबाज आ चुका है इनायत नंबर 4 के लिए स्वप्निल। तो स्ट्राइक ओवर कैप्टन गोल चल रहा है इस मैदान के ऊपर पावरफुल विशाल सावंत। पाइडल स्विफ्ट आर गेंद जाएगी बिल्कुल लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर हेड ऑन डैम की तरफ। षटकार डीजे बजाओ। थैंक यू डीजे। इसको ऐसे नहीं कहा जाता दोस्तों, मिस्टर केपीएल कोरोना प्रीमियर लीग का बादशाह। तो देखिए उनका स्टाइल, देखिए उनका हुलिया, देखिए बल्ले में जब गेंद आती है ना रडार में आती है तो जाती है बिल्कुल हेड ऑन डैम की तरफ। अब लगभग 5 रन की जरूरत है जीतने के लिए। ये देखिए बिल्कुल जड़ में गेंद थी जरूर, हेमंत गोले ने गेंद को फेंका था, यार ब्रह्मास्त्र का वापर किया था, जहरीली गेंद का वापर किया था जरूर, लेकिन 1 रन जरूर मिल चुका है। 1 रन के साथ टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के बाहर 42। अब 4 रन की जरूरत वो भी 11 टीम के लिए। स्वप्निल तड़वी हो या विशाल सावंत हो ये दोनों बल्लेबाज बड़े खतरनाक बल्लेबाज हमें उनका नाम गिनाए जाते हैं। ऐसे खिलाड़ी दोनों इस पापिन क्रिच के ऊपर मौजूद है वो भी टीम की तरफ से। 10 गेंद में 4, ओहो हिट करना चाहते थे, बीट हो गए, गेंद निकल गई, डॉट डॉट गेंद जाती है, उस गेंद के ऊपर नंबर ना लिखा होता है, ये डॉट यानी कि 0 नंबर, अरे हीरो गेंदबाज, लेकिन क्या करे अब गेंदे बची है ना, अरे जीतने के लिए 4। 9 गेंद में 4 रन की जरूरत। हेमंत गोले फिर से तैयार, 10-12 कदम का इस्तेमाल करने की कोशिश कर रहे हैं यूट्यूब कैमरे इन की तरफ से। अगली गेंद, ओहो ये शॉर्ट फाइनल की तरफ गेंद को खेला है, हल्के हाथों से गेंद को भेजा है शॉर्ट फाइनल की तरफ, लेकिन 1 रन मिलेगा। 1 रन के साथ टोटल रन 43 रन लग चुके स्कोर कार्ड के बाद। 3 रन की जरूरत है जीतने के लिए। केतजी तंतपुरी साहब उनका भी आगमन हो चुका है, उनका भी तहे से शुक्रिया, स्वागत आंसर के रिदम में गेंद को ट्रैवल किया, फंबल फंबल और फंबल ही मुझे नजर आ रहा है क्योंकि क्या करे ये दबाव है दबाव, अरे दबाव के कारण ना इस गेंद को पकड़ पाए फील्डर ओमकार खोपड़ी।
लेकिन दो रनों का इजाफा मिला, डबल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 45। अब एक रन की जरूरत है वो भी 11 टीम के लिए। दस्तक दे रहे, दरवाजा खटखटा रहे, उगड़ खोल जा दरवाजा, हम विजय लेकर आए। वो भी टीम पहली बार विजय की माला उनके गले में है। देखिए मुन्ना पाटिल कहता है जब तक मैं हूं तो डरने वाली क्या बात है, मैं हूं ना, कल किसने देखा है, जो है वह अभी कर, जो गुजर गया भूतकाल को छोड़ो, अभी वर्तमान काल की तरफ फोकस करो, मैं हूं ना। ये एक रन और बड़ी जीत हासिल की, और पहले टीम ने एक ना एक ट्रॉफी के ऊपर अपना नाम दर्ज किया, वो बन गई वो भी 11 टीम। तो बिल्कुल सर, देखिए क्रिकेट का यही तो दस्तूर है, आणि पीपीएल ची हीच खासियत राहिली आहे की ज्या वेळी असं वाटलं होतं की 2 तासापूर्वी जर आपण विचार केला, 2-3 तासापूर्वी जी टीम या स्पर्धेतून जवळपास बाहेर होती ती स्पर्धेच्या आतमध्ये आली, जिथे त्यांचे रस्ते क्लिअर झाले आणि तिथून त्यांनी फायनल च्या 2 टीम मध्ये आपली जागा कन्फर्म केली, एक मोठ्या संघाला पराभूत करून त्यांनी फायनल मध्ये आपलं तिकीट पण कन्फर्म केलंय। व्हॉट अ क्लास बॅटिंग बाय विशाल सावंत, व्हॉट अ ब्युटिफुल परफॉर्मन्स विराज बेकावडे, त्याच्या सोबत असले सर्व फलंदाज ज्यांनी या स्पर्धा जिंकलीच। द मॅन ऑफ द मॅच इन दिस मॅच विशाल सावंत, प्लीज वेलकम ऑन द स्टेज अँड कलेक्टेड युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅट मधून करिश्मा दाखवला, 33 धावांची खेळी, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो या मंचावरती आदरणीय भगवान शेठ निंबाळकर साहेब, आपले मालक आहेत यंदाचे पीपीएलचे सय्या।